सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। चिकोडी जिल्हा निर्मिती न केल्यास राजकीय संन्यास, आमदार प्रकाश हुक्केरी यांची प्रतिज्ञा। हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा शक्ती प्रदर्शन मेळावा। गेल्या 38 वर्षापासून आपण राजकारणात असून केवळ जनतेच्या विकासासाठी पदाचा वापर केला आहे। चिकोडी जिल्हा घोषणा करणे हे आमचे व दिवंगत BR संगापगोळ यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याची गरज नाही। राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येताच चिकोडी जिल्हा व सदलगा तालुका घोषणा 100% करण्यात येणार आहे, अन्यथा आपण राजकीय संन्यास घेऊ, अशी प्रतिज्ञा विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी आज केली। चिकोडी येथे RD क्रीडांगणावर आयोजित काँग्रेसच्या शक्ती प्रदर्शन मेळाव्यात ते बोलत होते। ते पुढे म्हणाले, चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील नेते व कार्यकर्तेच आमचे हायकमांड असून आपण त्यांचे सेवक आहोत। उपस्थित हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने गणेश हुक्केरी यांचा विजय निश्चित झाला आहे। आमचे राजकारण जनतेच्या अनुकूलतेसाठी आहे। 12 वर्ष राज्यात भाजपची सत्ता असताना येथील विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी काय विकास काय राजकारण केलं हे सर्वश्रुत आहे। आपण अनेक विकास कामे केली असून उर्वरित विकास कामेही करण्यासाठी पुन्हा एकदा गणेश हुक्केरी यांना संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली। चिकोडी सदलगा भागातील मतदार व कार्यकर्ते आपल्या पाठीशी असल्याने गणेश हुक्केरी यांचा 100% विजय निश्चित आहे। यावेळी बोलताना आमदार गणेश हुक्केरी यांनी या भागातील मतदारांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून त्यांची प्रामाणिकपणे सेवा करीत आहोत। आपल्या कुटुंबातीलच मुलगा उमेदवार म्हणून आपण माझ्यासाठी निवडणुकीत कार्य करावे, कुटुंब म्हणजे आपण सर्वजण आहात हे समजून कार्यरत राहावे, तसेच प्रचंड बहुमताने विजयी करावे असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी शामराव रेवडे, रामा माने, गुलाब हुसेन पाकवान, सुदर्शन खोत, अण्णासाहेब हावले आदींनी मनोगत व्यक्त केलं। सभेस चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील तसेच अत्नी व कागवाड मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते नेते उपस्थित होते।